नमस्कार। लातूर शहरात लसीकरण प्रमाणपत्राशिवाय पेट्रोल व दारू मिळणार नाहीचे फलक झळकू लागले। आज दिनांक 6 डिसेंबर सोमवार। गेल्या काही दिवसापासून ओमिक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा धोका निर्माण झाल्याने लातूर जिल्ह्यात हा नवीन कोरोना विषाणू पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय व लातूर शहरातील नागरिकांचे 100% लसीकरण व्हावे या उद्देशाने लातूर प्रशासनाने प्रत्येक पेट्रोल पंपवाल्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच पेट्रोल देण्याचे सांगण्यात आल्याने लातूर शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपवर लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच पेट्रोल दिले जात असल्याचे आपण या ठिकाणी पाहू शकता। तसेच लसीकरणाच्या प्रमाणपत्राशिवाय पेट्रोल मिळणार नाहीचे फलक प्रत्येक लातूर शहरातील पेट्रोल पंपवर लावल्याचे दिसून येत आहे। तसेच लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने पण लातूर शहरातील प्रत्येक नागरिकांना स्पीकरद्वारे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे, 2 माणसात अंतर राखणे, सॅनिटायझर वापर करणे असे सांगण्यात येत असल्याचे दिसून येत आहे। त्यांनी लवकरात लवकर आपला पहिला डोस घ्यावा व दुसरा डोस पुढे दिलेल्या विहित तारखेत पूर्ण करावा। दिनांक 5 डिसेंबर पासून पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी किंवा ट्रॅव्हल कार, जीप, बस इत्यादी वाहनामध्ये प्रवास करण्यासाठी व तसेच शॉपिंग मॉल, थिएटर या ठिकाणी जाण्यासाठी तसेच मद्य विक्री दुकानावर मद्य ज्या नागरिकांनी पूर्वी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांनी आता आपला दुसरा डोस विहित तारखेत पूर्ण करावा। लोकाधिकार न्यूज लातूर।